नमस्कार, मी तुषार शेटे। दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजची दिवसभरातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। बातमी आहे अनिल देशमुखांच्या चौकशीच्या संदर्भातली। अनिल देशमुखांची गेल्या 5 तासांपासून चौकशी सुरू आहे। अनिल देशमुखांनी आज चौकशीला हजेरी लावलेली होती। ईडी कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे। अनिल देशमुखांना दुपारी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर साधारण दुपारी 1 वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू आहे। अनिल देशमुखांचे वकील इंद्रपाल सिंग हे सुद्धा ईडी कार्यालयात उपस्थित आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपली प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। प्रणाली, नेमके काही अपडेट कळतायत का? कारण की गेल्या 5 तासांपासून अनिल देशमुखांची चौकशी सुरू आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे जे काल पत्र व्हायरल झालेलं होतं परमवीर सिंहांचं की अनिल देशमुखांच्या संदर्भात माझ्याकडे कोणतेही नवे आरोप देण्यासाठी किंवा आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे नाही आहेत, त्या पार्श्वभूमीवरची आजची चौकशी किती महत्त्वाची मानली जाते? महत्वाचं म्हणजे जे पत्र परमवीर सिंग यांचं सापडलेलं आहे किंवा जे व्हायरल झालेलं आहे, हे पत्र जुनं पत्र आहे, त्यामुळे या पत्राचा आता जी चौकशी चालू आहे त्यावर फारसा परिणाम होणार नाही असं या क्षेत्रातल्या जाणकारांचं म्हणणं आहे। आपण जर बघितलं तर एकूणच ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे चौकशीची ही 6 तारखेपर्यंत चालणार आहे। आज सलग 1 वाजेपासून ही चौकशी सुरू आहे। अजूनही चौकशी जी आहे ती सुरू असल्याची माहिती मिळते आहे। इंद्रपाल सिंग जे की अनिल देशमुखांचे वकील आहेत, ते साधारण 12 वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयामध्ये हजर झाले होते। 1:10 अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात पोहोचले होते आणि साधारण तेव्हापासून ही संपूर्ण चौकशी जी आहे ती सुरू आहे। पुढचे 2 दिवस म्हणजे 6 तारखेपर्यंत अनिल देशमुख हे ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत आणि तोपर्यंत ही संपूर्ण चौकशी चालेल। काल व्हायरल झालेल्या पत्राचा या चौकशीवर फारसा परिणाम होणार नाही असं जाणकारांचं म्हणणं आहे। पण जे काही राजकीय प्रतिनिधी असतात किंवा जे काही राजकीय लोक असतात त्यांच्यामध्ये मात्र या पत्रामुळे नवीन चर्चांना उधाण आलं। अगदी खरे प्रणाली, तू सांगतेस त्या पद्धतीनं नवीन चर्चांना उधाण आलेलं आहे, मात्र त्या पत्राचा परिणाम या चौकशीवरती होणार नाहीये आणि गेल्या 5 तासांपासून अनिल देशमुखांची चौकशी सुरू आहे। धन्यवाद प्रणाली तू दिलेल्या या माहितीसाठी। पाहूयात पुढची बातमी, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची। एकीकडे राज्यात दिवाळी साजरी होत असताना दुसरीकडे राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी दिवाळी साजरी होते, कारण की राज्यभरात एसटी कर्मचारी आंदोलन करताना दिसत आहेत। एकीकडे हे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टानं एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्यास मनाई केलेली आहे, त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांवरती थेट बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे संप तोडायचा की आपल्या न्याय मागण्यांसाठी संपात सहभागी व्हायचं या कात्रीमध्ये एसटी कर्मचारी सापडलेले आहेत। राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्यांची काळी दिवाळी सुरू आहे, तर अक्कलकोट आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केलेली आहे। अक्कलकोटच्या एसटी आगारात कर्मचाऱ्यांनी पिठलं भाकरी खात सरकारचा निषेध नोंदवलेला आहे। मागच्या 8 दिवसांपासून अक्कलकोटच्या कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात घोषणा देत भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांनी सुद्धा बेसन भाकरी खात शेतकऱ्यांसह काळी दिवाळी साजरी केलेली आहे। महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना काही दिलं तर नाही, दिवाळीचा गोड घास त्यांना दिलं नाही। राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलेलं आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे। संपकरी कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली जाते, मात्र ही कारवाई करू नये अशी मागणी राज ठाकरेंनी केलेली आहे। राज ठाकरे यांनी आपले बंधू
आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांवरती कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी या पत्रातनं केलेली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवरती थेट बडतर्फीची कारवाई केली जाते आहे आणि ती कारवाई सरकारनं करू नये यासाठीही मागणी त्यांनी केलेली आहे. कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं नोटीस बजावलेली आहे. एसटी कर्मचारी जगला तरच एसटी जगेल याचं भान आपण ठेवाल आणि कारवाई न करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांना द्याल असं मला वाटतं असं राज ठाकरेंनी या पत्रात म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आत्महत्यांवरनं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी सरकारवर संताप व्यक्त केलेला आहे. अंबडमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. वणी येथील कर्मचाऱ्याने कारवाईच्या धसक्यानं त्यांचाही मृत्यू झालेला आहे. म्हणजे आज सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी दिवाळीचा दिवस काळा दिवस म्हणून आज त्यांच्या आयुष्यामध्ये आलाय. सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा विषय न्यायालयीन कचाट्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारनं दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात कपात करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिलेला आहे. पेट्रोलवरच्या उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरच्या शुल्कात 10 रुपयांची कपात केलेली आहे. राज्य सरकारनं इंधनांवरच्या वॅटमध्ये कपात करून सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा द्यावा असं आवाहनही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलेलं आहे. केंद्र सरकारकडनं जनतेला दिवाळी गिफ्ट दिलं गेलेलं आहे. वाहन चालकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झालेलं आहे तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर आपण पाहतोय डिझेलच्या दरात कपात झालेली आहे. पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे. मुंबईत पेट्रोलचा दर सध्या 109.98 रुपये इतका आहे. याच संदर्भातली पुढची बातमी आपण पाहतो आहोत. पेट्रोलियम मंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरचा वॅट कमी केलेला आहे. भाजपाशासित 6 राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी केलेला आहे. केंद्रानं पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी केलेला आहे आणि यानंतर भाजपाप्रणित राज्य सरकारमध्ये हा दर कमी करण्यात आलेला आहे. अन्य राज्यांनी सुद्धा दर कमी करावेत असं आवाहन केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडनं केलं गेलेलं आहे. 9 राज्यांनी आतापर्यंत याला प्रतिसाद दिलेला आहे. त्रिपुरा, कर्नाटक, आसाम, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये दर कमी करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांची कपात करण्यात आलेली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये देखील इंधनावरचा दर लवकरच कमी केला जाईल असं मत तिथले मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी व्यक्त केलेलं आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यावरनं विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र सरकारनं दर कमी केल्यानंतर आता राज्य सरकारनं दर कमी करावेत असं आवाहन भाजपाचे आमदार आशिष शेलारांनी केलेलं आहे. तर किमान दर 25 रुपयांनी कमी करायला हवे होते, 5 रुपयांची नोट का दाखवता असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय. याहीपेक्षा अजून कमी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना दरात पेट्रोल आणि डिझेल मिळू शकतं, पण ती दानत ती भूमिका ही महाराष्ट्राच्या सरकारला घ्यावी लागेल. आंदोलनं करून तोंड लपवता येणार नाहीत. रोज घरोघर जाऊन लोकांची माती भडकवून लोकांना मदत मिळणार नाही.
आणि जर लोकांना मदत महाराष्ट्रात आणि मुंबईत करायची असेल तर राज्य सरकारने त्यांच्याकडे येणाऱ्या 40-42% करातील अजून कपात करण्याची भूमिका ही घेतली पाहिजे. मोठं मन दाखवायला मन असावं लागतं ना, मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार. 5 रुपयाची नोट दाखवताय तुम्ही आम्हाला, किमान 25 रुपये करायला हवी होती, किमान 25 रुपये आणि नंतर अजून 50 रुपये. 100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे, हे कसलं मोठं मन. मग 100 रुपये डिझेलचं मन भाव वाढवले हे सुद्धा मोठ्या मनाचं लक्षण आहे का? ज्याचं मन कठोर ते 100-150 रुपये करू शकतात गरिबांसाठी पेट्रोल आणि डिझेल. याच मुद्द्यांवरनं नवाब मलिक यांनी सुद्धा टीका केलेली आहे. केंद्रानं केलेली इंधन दरवाढीवरची कपात पुरेशी नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. ये पूरी तरह से जो लूट का खेल चालू था, भारतीय जनता पार्टी डर के मारे इन्होंने ये लूट बंद की है. और निश्चित रूप से जिस तरह से उपचुनाव में बीजेपी हारी है, आगामी दिनों में चुनाव होने वाले हैं, जनता को भ्रमित करके वोट मिले ये प्रयास किया जा रहा है. बुलेटिन मध्ये झाली आहे वेळ एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18. मुंबई स्टॉक एक्सचेंजमधल्या या कार्यक्रमात आपण थेट जाऊन पोहोचलेलो आहोत. थोड्याच वेळात मुहूर्त ट्रेडिंगची बेल होणार आहे. लक्ष्मीपूजनचा दिवस हा शेअर मार्केटसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि याच क्षणी अभिनेत्री भाग्यश्रीच्या हस्ते मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. अवघे काही सेकंद यासाठी उरलेली आहेत. मुहूर्त ट्रेडिंगची ही तयारी आपण पाहतो आहोत. थेट जाऊयात बीएससी मध्ये. आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे आणि बीएससीत मुहूर्त ट्रेडिंग आता अवघ्या काही सेकंदांमध्ये या मुहूर्त ट्रेडिंगची बेल होणार आहे. काय सांगशील विशाल सर? आता मुहूर्त ट्रेडिंगला अवघे 50 सेकंद राहिलेले आहेत. मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात होईल. अभिनेत्री भाग्यश्री ही बेल सेरेमनी करेल आणि त्यानंतर मुहूर्त ट्रेडिंग जे आहे होईल. आता जर आपण शेअर मार्केटचा आढावा घेतला तर निफ्टी जी आहे ती आज 105 अंकांनी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मुहूर्त ट्रेडिंगची बेल वाजल्यानंतर निफ्टी जी आहे ती अजून अधिक उसळी जी आहे ती घेऊ शकते. बँक निफ्टी जी आहे ती 267 अंकांनी वाढलेली आहे. त्यामुळे आता ह्या मुहूर्त ट्रेडिंग नंतर कशा प्रकारचं मार्केट असणार आहे ते पाहावं लागणार आहे. कारण का कोरोना पार्श्वभूमीत सुद्धा शेअर मार्केट जे आहे ते चांगल्या स्थितीत राहिलं होतं. व्हॅक्सिनेशनचा फरक जो आहे तो मार्केटवरती राहून पाहिला होता. आणि अवघ्या आता 10 सेकंदामध्ये मुहूर्त ट्रेडिंग जे आहे ते सुरू होणार आहे. तुषार सर, अगदी खरं आहे. विशाल, आपण ही थेट दृश्य पाहतो आहोत तुझ्या माध्यमातनं मुहूर्त ट्रेडिंगला अगदी. आणि हे मुहूर्त ट्रेडिंग झालेलं आहे, ही बेल वाजलेली आहे. बस 20 सेकंद बाकी है आणि आपण पाहिलं अभिनेत्री भाग्यश्रीच्या हस्ते मुहूर्त ट्रेडिंग झालेलं आहे. आता खऱ्या अर्थानं करणार आहे पुढचं वर्ष शेअर मार्केटसाठी कसं असणार आहे. विशाल, तू जसं सांगत होतास तसं कोरोनाच्या संकटात सुद्धा शेअर बाजार हा बऱ्यापैकी स्थिरावलेला होता. सोन्या चांदीचे दर गगनाला भिडलेले होते. शेअर मार्केट अधूनमधून उसळी मारत होता. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यातला जर आपण शेअर मार्केटचा आलेख पाहिला तर नवनवीन उच्चांक या शेअर मार्केटने नोंदवलेले होते. त्यामुळे असाच उच्चांकी प्रवास शेअर मार्केटचा पुढच्या वर्षीसुद्धा पाहायला मिळेल अशीच आशा अपेक्षा ही तिथल्या व्यापाऱ्यांना असणार आहे. निखिल तुषार सर, खरं तर महत्वाचं हा आजचा दिवस जो आहे तो गुंतवणूकदारांसाठी असतो. आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 वर्षामुळे कोरोना स्थितीमध्ये मार्केट जे आहे ते खाली आलं होतं. मात्र व्हॅक्सिनेशन नंतर शेअर मार्केट जे पुन्हा स्थिरावलेल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर 17,939 निफ्टी आहे आणि निफ्टी बँक जी आहे ती 39,000
567 अंकांवरती आहे. त्यामुळे आजचा दिवस जर पाहायला गेला तर गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस ठरला जातो. आज शेअर मार्केटमध्ये उसळी जी आहे या तासाभरात अधिक होऊ शकते. मोठे गुंतवणूकदार जे आहेत ते अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस म्हणून आज मुहूर्त ट्रेडिंग करत असतात, ते ट्रेड करत असतात. आणि आजच्या स्थितीला जर आपण मुहूर्त ट्रेडिंगच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर महत्वाचा दिवस आणि शेअर मार्केटमध्ये अत्यंत हा एक गुंतवणूकदारांसाठी जिवाचा आणि एक आशेचा किरण किंवा आशेचा दिवस आहे म्हणून हा मुहूर्त ट्रेडिंग पाहिला जातो. अगदी खरं विशाल, तुला जर शक्य असेल, गर्दी तिथे प्रचंड आहे, पण जर तुला शक्य झालं तर तिथल्या व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न कर. तू तिथे कशा पद्धतीनं आता बेल नंतर उत्साह जो आहे तो दिसून येतोय. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो की खरेदी विक्री सुरू झालेली आहे. पुढचे एक तास हे सौदे सुरू राहणार आहेत आणि ज्या पद्धतीचा उत्साह दिसतोय त्यानुसार मार्केट हे सध्या तरी निश्चित अप जाताना दिसतंय. नक्कीच तुषार सर, खरं तर आता मुहूर्त ट्रेडिंग झाल्यानंतर मार्केट जे आहे हे अप स्थितीमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सेन्सेक्स निफ्टी जी आहे ती वाढताना आपल्याला आज पाहायला मिळते. या एक तासामध्ये कशा प्रकारे बँक निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, निफ्टी असेल ही पाहावी लागेल, कारण का याच्यावरती संपूर्ण वर्षभराची स्थिती जी ती वर्तवली जाते, त्याचा एक अंदाज जो आहे गुंतवणूकदार बांधत असतात. मुहूर्त ट्रेडिंग ह्या शुभ मुहूर्तावरती अनेक मोठे गुंतवणूकदार असतील किंवा छोटे गुंतवणूकदार असतील ते शेअर मार्केटमध्ये एंट्री करत असतात, ते शेअर मार्केटमध्ये येत असतात, त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा एक विश्वास जो आहे हा आजच्या ट्रेडिंग मुहूर्तामधनं मिळत असतो. आणि त्यामुळेच कुठेतरी आजचा दिवस हा जो आहे हा गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. अगदी खरं आहे विशाल, तू सांगतोयस त्या पद्धतीनं गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. काही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवरती बसतो पाहतो आहोत की शेअर मार्केटमधले काही ट्रेडर्स हे आपल्या परिवारासोबत आलेले आहेत. दीपावलीचा मुहूर्त त्यांनी साधलेला आहे. लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावरती मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात झालेली आहे आणि आता या सगळ्यांचे चेहरे जे आनंदी दिसत होते त्यानुसार किमान मार्केट त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सुरू झालेलं आहे. शेअर्सची खरेदी विक्री वाढू लागलेली आहे आणि त्यामुळे आजचा क्षण हा या व्यापाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा आहे. BSEच्या मुहूर्त ट्रेडिंग संदर्भात जर बोलायचं झालं तर 1957 NSEमध्ये BSEमध्ये सुरुवात झालेली होती आणि NSEमध्ये 1992 लक्ष्मीपूजनानिमित्त मुहूर्त ट्रेडिंग केलं जाते. आता पाहूयात पुढची बातमी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाची. यंदाची दिवाळी ही प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. खमंग फराळासोबत दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वादसुद्धा प्रेक्षकांना घेता येणार आहे. संध्याकाळी 7:30 नाधनिधी प्रस्तुत नृत्याविष्कार हा विशेष कार्यक्रम आपण पाहणार आहोत. तर रात्री 8:30 दीपोत्सवमध्ये रंगभूमीवरची गाजलेली जोडी प्रशांत दामले आणि कविता लाडशी गप्पा मारणार आहोत. तर रात्री 11:30 बासरीची अर्पण या नावानी ही सांगीतिक मेजवानी आपण पाहणार आहोत. बुलेटिनमध्ये आता वेळ झालेली आहे कू ॲपची. आम्ही कू ॲपवरती आज प्रश्न विचारलेला होता. केंद्राकडनं इंधनावरची करकपात, राज्याकडनंही अशीच कमी केली जावी का, हा प्रश्न विचारला होता. ज्यामध्ये 88% लोकांनी हो म्हणत आपलं मत नोंदवलेलं आहे तर 12% लोकांनी नाही म्हटलेलं आहे. राज्याकडनं करकपात केली जाऊ नये असं मत 12% लोकांचं आहे, तर केंद्राप्रमाणे इंधनावरची करकपात राज्याकडनंही केली जावी अशी प्रतिक्रिया 88% लोकांनी व्यक्त केलेली आहे. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.